थेट जाऊयात माझा महाराष्ट्र माझा विजन या कार्यक्रमात. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आपलं विजन मांडतायत. की त्याच्यावर काहीतरी त्रुटी निघालीच पाहिजे. तांदूळ पाठवायचे असेल तर पुन्हा मग किलो येते की किलोनी पाठवायचे की दाणे मोजून पाठवायचे. आता तेच खातं आणि त्या खात्याच्या माध्यमातून लोकांच्या इच्छा आकांक्षा आम्हाला पूर्ण करायचं आहे, स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि महाराष्ट्राच्या विकासाची गती वाढवायची आहे, विकास दर वाढवायचा आहे. सूत्र छोटी छोटी आहे, शब्द विजन मोठा आहे. काय दृष्टी असेल, कोणत्या दिशेने राज्याला न्यायचं आहे, विकासाचा वेग कसा असेल, तर एक अर्थमंत्री म्हणून माझी छोटी छोटी सूत्र आहे. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जर आपण आजूबाजूला पाहिलं तर यशस्वी अर्थ खातं चालवण्यासाठी आपल्या आजूबाजूलाच अनेक सूत्र सापडतात. पहिलं सूत्र अर्थ खात्याला यशाच्या मार्गाने न्यायचं असेल तर पहिलं सूत्र तर आपल्या घरीच सापडतं. आपली पत्नी ही गृहमंत्री आपण म्हणतो पण ती त्यासोबत अतिशय उत्तम अर्थमंत्री असते. काटकसरीचं धोरण घेत घरी येणाऱ्या पैशाचा कसा उपयोग करायचा. म्हणजे मी बघितलंय एखाद दिवशी कार्यक्रमाचा उशीर झाला, बाहेर जेवून आलो तर काय होतं, संध्याकाळच्या जेवणातल्या चपाती भात दुसऱ्या दिवशी फोडणी देऊन पुन्हा कामाला आणलं जातो. भाजीच्या दुकानात गेलो की भाजीवाजीचा विचारताना भाव केल्याशिवाय चार दुकानं पाहिल्याशिवाय भाजी घेतली जात नाही. ती भाजी विकत घ्यायची असेल तर आपण चार दुकानं पाहतो. आणि आपल्याला एखादी काम करणारी बाई जास्त खाडे केले तर तिचा सुट्टीच्या दिवशी पुन्हा तिच्याकडून काम करून घ्यायचं. हे छोटे छोटे सूत्र आपण घरी पाहतो. मला वाटतं की राज्याची अर्थव्यवस्था आणि आर्थिक नीती करतानाही छोटी छोटी सूत्र आहे की आम्ही पगारावर पैसे खर्च करतो, मग त्याच्या कार्यक्षमतेचा पूर्ण उपयोग प्रशासनाचा आम्ही करतो की नाही. आम्ही जे पैसे एखाद्या योजनेवर खर्च करतो, विकास कामावर खर्च करतो, त्याचा महत्तम उपयोग होतो की नाही. मग सूत्र काय, तर 1,000 रुपये मला खर्च करायचे असेल तर मी माझ्या मनाला हे विचारेन की 1,000 रुपये खर्च करताना यातून राज्यात किती रोजगार निर्माण होणार आहे, राज्याची किती संपत्ती तयार होणार आहे, महसुलामध्ये किती वाढ होणार आहे, किती मोठ्या समूहाला याचा फायदा होणार आहे. आणि या कसोटीवर मी प्रत्येक विभागाला तपासून बघेन. हे खरं आहे की 2 महिन्यामध्ये अर्थमंत्री किंवा नियोजन मंत्री म्हणून साऱ्या राज्याचा अभ्यास झाला असा माझाही दावा नाही. 56,000च्या वरती GR आहे, 1,200च्या वरती कायदे आहे, शासकीय निमशासकीय 1,500,000 कर्मचारी आहे राज्यामध्ये. पालघरचा जिल्हा धरला तर 56 जिल्हे आहेत. मुंबईसारखी आर्थिक महानगरी आहे. म्हणून विजन काय, तर ते विजन धीरे धीरे तयार होईल. 1 मिनिटात ही आमची विजन आहे असं म्हणता येणार नाही. पण सूत्र काय, कराचं काय सूत्र असेल तर साधं आहे. कौटिल्यांनी अर्थशास्त्रात सांगितलं कर कसा गावावा, तर सूर्यदेवासारखा. सूर्य आपल्या उष्णतेने जेव्हा पाणी घेतं तेव्हा समुद्रातून जास्त पाणी येतं, पण बरसताना मात्र पहाडावर तेवढंच बरसते, टेकडीवरही तेवढंच बरसायचं. मग सूत्र कराचं साधं आहे की कर लावताना जो प्रचंड श्रीमंत आहे त्यातून जास्त कर घेतला पाहिजे आणि जो गरीब आहे त्याच्यावर तो बरसला पाहिजे. हे त्याचं साधं सूत्र असेल. आणि अशी छोटी छोटी सूत्र घेऊन येणाऱ्या काळामध्ये सर्व विभागाची कार्यक्षमता वाढवायची आहे. मग अर्थ खात्यातला प्रत्येक होणारा पैसा, खर्च होणारा प्रत्येक पैसा त्याचा उपयोग कसा होईल, कारण त्याचा उपयोग जर योग्य पद्धतीने झाला तर विकासाचा दर वाढेल. आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती ही चिंतेची आहे. हे खरं आहे की जवळपास 3,00,000 कोटीचं कर्ज आहे, 23,000 कोटी रुपये व्याज लागतात. मी जेव्हा बोलतो तेव्हा 1 मिनिटाला राजीवजी 4,35,500 रुपये व्याज लागतात, 1 दिवसाला 63 कोटी रुपये व्याज भरतो. पण कर्ज घेणं वाईट आहे का, तर अर्थमंत्री म्हणून मला निश्चितपणे वाटतं की कर्ज घेणं वाईट नाही. जगामध्ये ज्यानी आकाशाला हात लावला तो व्यक्ती असेल, ती संस्था असेल, तो उद्योगपती असेल,
ते राज्य असेल की तो देश असेल, कर्ज घेणं वाईट नाही, कारण शेवटी विकास करायचा असेल आपल्यामध्ये जे गुण आहे, आपल्यामध्ये असणारी शक्ती आहे, त्या शक्तीचा महत्तम मॅक्झिमम उपयोग करायचा असेल तर कर्ज घेणं हे वाईट नाही. मग वाईट काय आहे? वाईट एक गोष्ट आहे की त्या कर्जाचा योग्य उपयोग न करणं. समजा कर्ज घेऊन एखाद्या व्यक्तीने पंचतारांकित हॉटेल बांधलं तर ते वाईट नाही, पण एखाद्या व्यक्तीने कर्ज घेऊन रोज आपल्या मित्रांसोबत पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन पार्ट्या झोडल्यात तर ते वाईट आहे. आणि आपल्यावर हे जे 3,00,000 कोटीचं कर्ज झालं ते कोणत्या आधारावर झालं यासाठी मी व्हाईट पेपर श्वेतपत्रिका काढतोय की श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून दिशा तर समजेल, काय दशा आहे आणि पुढे आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आहे हे स्पष्ट यामध्ये होईल, आणि मग प्रत्येक पैशाचा योग्य उपयोग करता येईल. मग तो उपयोग त्या शायरनी जसं सांगितलं की चढती रहे चादरे मजार पर, चढती रहे चादरे मजार पर, बाहेर बैठा फकीर ठंड से मर जाए. पैसे खूप आहे आपल्या राज्याच्या. मी त्या शेतकऱ्यांना मानाचा मुद्रा करेन, धन्यवाद देईल की माझा तुमच्या महाराष्ट्राचा शेतकरी कोरडवाऊ आहे. जेव्हा लहान होतो तेव्हा मला अनेक राज्याच्या शेतकऱ्यांची उदाहरणं दिली जायची, मी पुस्तकात वाचायचो. या राज्याचा शेतकरी कष्ट करणार आहे, हे राज्य सुपीक आहे, या राज्यामध्ये उत्पादन इतकं आहे, पर हेक्टरी इतकं उत्पन्न आहे. पण अर्थमंत्री झाल्यावर जेव्हा मी याचा आढावा घेतला माझ्या लक्षात आलं, अरे विपरीत अवस्थेत काम करणारा शेतकरी तर आपल्या महाराष्ट्राचा आहे. जेव्हा गुजरातमध्ये आम्ही विचार करतो तेव्हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 65% सिंचन आहे, पंजाबमध्ये विचार करतो तेव्हा 90%, हरियाणाला 86%, आणि आपल्या राज्याला जर 2% सिंचन असेल आणि तरीही शेतकरी या विपरीत अवस्थेमध्ये शेती करतो, कष्ट करतो, हाडाचं काढं करतो, रक्ताचं पाणी करतो, 1 एकर शेती नांगरायची असेल तर 13.5 किलोमीटर आडवं उभं चालतो, पावसाळ्यात चिखल तुडवतो, थंडीत जागणी करतो, आत्महत्या होतात. चिंता आहे, चिंतन करावं लागणार आहे. मग अर्थ खातं म्हणून कृषी क्षेत्राच्या सर्व योजनांचा आढावा घेणं हे माझं कर्तव्य आहे की इतक्या योजना इतके पैसे आपण खर्च केले, मग या प्रत्येक पैशाचा उपयोग झाला का? आपण काही विकास मार्गावर इंटिग्रेटेड काही कार्यक्रम, एकात्मिक कार्यक्रम देऊ शकतो का? अन्यथा विहीर एकागा, त्याच्यावरचं इंजिन एकागा, कनेक्शन तिसऱ्यागा, असं जर केलं तर त्या पैशाचा योग्य उपयोग आपल्याला करता येणार नाही. आणि म्हणून आम्ही एक दुसरा निर्णय केला की साधारणतः 1256 आसपास योजना या महाराष्ट्रात आहे. या 1256 योजना म्हणजे आता चुकीचा अर्थ काढू नका, अनेक जण पूर्ण वाक्य न समजून घेतात मग अर्थ काढतात. 1256 योजना ज्या आहेत याचं मूल्यमापन करणार आहोत. तर बंद केलं नाही, आज या क्षणाचा कोणताही असा GR नाही की बंद करणार. काही लोकांनी छापून दिलं की 1256 योजना बंद होणार. बंद होणार नाही, पण त्याचं मूल्यमापन करणार. जर एखाद्या डिझेल पंपाची योजना आहे रिमोट प्लेसमध्ये जिथं कनेक्शन इलेक्ट्रिकचं जाऊ शकत नाही, डिस्ट्रीब्युशन कंपनीचा खंबा लागू शकत नाही, तिथं डिझेल पंप होता. आता डिझेल आणायसाठी तर त्याला शहरात यावंच लागायचं, मग आता सौर पंप गावता येईल का? तर मग GR बदलले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा आढावा घ्यावा लागेल की आम्ही जो खर्च करतो, आपल्याकडे अनेक विभागात घोंगड्या वाटतात. आता घोंगड्या वाटताना ते मे महिन्यात वाटतात. मी विचारलं मे महिन्यात का वाटतात? तर प्रत्येक गोष्टीचा आढावा याकरता घ्यावा लागतो. काही विभागामध्ये कर्मचारी अतिरिक्त असतील तर त्यांचा योग्य उपयोग करता आला पाहिजे. तर झार राजाची ते कहाणी फार सुंदर आहे की एकदा झार राजा आपल्या राजबगीच्यामध्ये गेला आणि राजबगीच्यामध्ये गेल्यावर त्यांनी पाहिलं की एका झाड्यापाशी 20 सैनिक गोगाकार उभे आहे. अरे राजांनी प्रश्न केला म्हणे इथं तुम्ही का उभे आहे झाडापाशी? सैनिक म्हणाला माहीत नाही, आम्हाला वरतून आदेश आहे. त्यांनी प्रधानजीला सांगितलं जरा माहिती घ्या हे 20 सैनिक या झाडाच्या अवतीभोवती का उभे आहे. प्रधानजींनी जुने सर्व रेकॉर्ड काढले आणि मग लक्षात आलं की 80 वर्षापूर्वी त्या झाडाला डिसेंबरमध्ये फूल येणारे ते झाड आहे, पण मे महिन्यात सुंदर फूल आलं. आणि राणी साहेबांनी आदेश दिला की सुंदर फूल आहे हे कोणी तोडता कामा नये म्हणून काही सैनिक पाठवा. तेव्हा ते सैनिक गेले, ते सैनिक तेव्हा गेले, नंतर राणी साहेब विसरून गेले आणि विभागाकडून रोज GR निघायचे की या झाडाचं रक्षण करण्याकरता सैनिक पाठवायचे. 80-80 वर्ष ते सैनिक त्या झाडाच्या आजूबाजूला उभे आहेत. मग आढावा घ्यावा नाही लागणार? आढावा घ्यावा लागेल.
ही प्रत्येक योजना ही समाजासाठी उपयोगी आहे की नाही आणि म्हणून त्याचं मूल्यमापन करण्याची एक महत्त्वाची घोषणा ही आम्ही केली की सर्व योजनांचं मूल्यमापन त्या त्या विभागांनी करायचं. आम्हाला सांगायचं की ही योजना इतक्या समूहासाठी उपयोगाची आहे, या योजनेतून आम्ही इतका रोजगार निर्माण केला, या योजनेतून इतक्या मोठ्या वर्गाचा उपयोग होऊ शकला, उपयोग झाला आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला विचार करायचा आहे. कर्ज आहे आहे, पण या कर्जासोबत आमच्यामध्ये आत्मविश्वास आहे, हिम्मत आहे की गैरव से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. आता महाराष्ट्रामध्ये शक्ती आहे का? तर शक्ती आहे. महाराष्ट्रामध्ये सुपीक जमीन आहे, निसर्ग प्रसन्न आहे, इतका प्रसन्न आहे की याचा जर योग्य उपयोग आम्ही केला तर आज महाराष्ट्रामध्ये 3 कोटी लोक असे आहेत की ज्यांचं रोजचं उत्पन्न हे 12 रुपयापेक्षा जास्त नाही. हे आपण बदलू शकतो, हे ठीक आहे, एका वर्षात बदलणार नाही, हे 2 वर्षात बदलणार नाही, पण आपल्याला जर या मार्गाने योग्य पद्धतीने निघता आलं तर या महाराष्ट्रामध्ये हे 3 कोटी लोक जे आहे त्यांच्या आयुष्यामध्ये बदल करण्याची क्षमता या महाराष्ट्रामध्ये निसर्गाने दिली आहे. मग 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा असेल, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्वाची स्थान असेल. मी मुंबईमध्ये वनमंत्री म्हणून जेव्हा त्या बोरीवली पार्कमध्ये गेलो तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं, अरे 103 चौरस किलोमीटरचं जंगल इतक्या अर्बन पॉप्युलेशनच्या जवळ जगात नाही, पण आपण उपयोग करू शकलो नाही. 40% आंतरराष्ट्रीय प्रवासी महाराष्ट्राच्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर येतात आणि 40%पैकी 32% प्रवासी 24 तासाच्या आत महाराष्ट्र सोडतात. कोणी उदयपूर जातो, कोणी जयपूर जातो, कोणी जोधपूर जातो, कोणी बंगलोर जातो, कोणी हैदराबाद जातो, कारण महाराष्ट्रात थांबावं असं आपण पर्यटन सर्किट उपलब्ध केलं नाही, विकसित केलं नाही. मुंबईसारखी महानगरी आहे, 45%पेक्षा जास्त कर हा आपण केंद्राला देतो. मुंबई शहराची ताकद महाराष्ट्रात एक मोठी ताकद आहे. आता जेव्हा अर्थमंत्री महोदयांनी प्री बजेट मीटिंग घेतली तेव्हा मी मागणी केली की मुंबईकडे लक्ष ठेवा, तुम्ही मुंबईला विकास करण्यासाठी पैसे उपलब्ध करून द्या. मुंबई देशाचं पोट भरण्यासाठी क्षमता या मुंबईत आहे, देशाचं पोट भरण्याची ताकद या मुंबई शहरात आहे, पण या शहराला तुम्ही जर उदार धोरणाने मदत केली नाही तर मात्र महाराष्ट्राच्या या मुंबई शहराची शक्ती राष्ट्राच्या कामी येणार नाही. मग एक सूत्र अजून आम्ही स्वीकारलं की घरातलं मडकं घ्यायचं असेल तर 10-10 आपण विचार करतो. मडकं घ्यायचं साधा एक 10,000-15,000 टी व्ही घ्यायचा असेल तर किती दुकानात आपण जातो, मग त्याच्यावर पुन्हा काही गिफ्ट आहे का तेही पाहतो, काही फ्री आहे का तेही पाहतो. साधं मडकं घ्यायचं, साधा टी व्ही घ्यायचा आपण 50-50 विचार करतो, दुकान जातो, मित्राला फोन करतो, अरे वो टी व्ही अच्छा आहे का, ये है क्या. आपलं घर बांधायचं असेल तर वेगाने पूर्ण करतो. मग राज्यातले सिंचन प्रकल्प पूर्ण का नाही झाले. मी प्रश्न केला अधिकाऱ्यांच्या बैठकीत की मला असा महाराष्ट्रातला एक सिंचन विभागाचा मोठा अधिकारी छोटा अधिकारी दाखवा की ज्यांनी घर बांधायला सुरुवात केली आणि 25 वर्ष झाले त्याचं घर बांधत गेलं नाही. असं झालं बा, 25 वर्ष जर तुमचं घर बांधायला लागत नाही तर मग सरकारच्या पैशातून जो प्रकल्प होतो तो प्रकल्प आपला 20-25 वर्ष कापूस कोंड्याच्या गोष्टीसारखा संपत का नाही. आणि म्हणून मग सिंचन विभागात अर्थ खात्याने स्पष्ट भूमिका घेतली आहे, ही यादी करा, ज्या प्रकल्पामध्ये 3 सूत्रं गावली, ज्या प्रकल्पामध्ये किती पैसे गावेल सांगा, किती वेळात पूर्ण होईल लिहून द्या आणि किती हेक्टरला तुम्ही पाणी देऊ शकाल, साधं सूत्र आहे. मग एखादा प्रकल्प असा आहे की ज्याच्यात 5 कोटी रुपये लागतात, 10 कोटी रुपये लागतात, 6 महिन्यात पूर्ण होईल आणि 1,000 हेक्टरला पाणी होईल. आम्ही काय करतो, 10 कोटी रुपये देऊन जर तो 6 महिन्यात प्रकल्प पूर्ण होत असेल तर त्याला 2 कोटी रुपये वर्षाला देतो आणि दरवर्षी मग 8% वाढ होते, काही प्रकल्पामध्ये 10% वाढ होते. आणि मग त्या आमच्या लहानपणी एक शिक्षक होता, त्याला बाजूच्या शिक्षकाशी जर गप्पा करायची असेल तर तो आम्हाला एक गोष्ट सांगायचा, म्हणजे 15 फुटाची भिंत आहे, एक घोरपड रोज 11 फूट चढते आणि 12 फूट खालती येते, तर 15 फुटाची भिंत चढायला इगा किती दिवस लागेल. आम्ही आपल्या कागदावर उदाहरण करत राहायचो, ती भिंत चढूच शकत नाही. सिंचन प्रकल्पाच्या बाबतीमध्ये आम्ही हे सूत्र ठेवलं की आणि त्या सूत्रानुसार आम्ही आता धोरण आणि काम करणार आहोत की एक एक प्रकल्प पूर्ण करायचा, याला थोडे पैसे, त्याला थोडे पैसे, त्याला थोडे पैसे, असे प्रकल्प पूर्ण होणार नाही. आता आमचे नेते विनोद तावडेजी आले शिक्षण खात्यावर, त्यांनी चांगलं विजन, म्हणजे मी पूर्ण ऐकलं नाही पण मग बाहेर सांगितलं, अतिशय उत्तम
दृष्टी राज्याची मांडणी, 36,000 कोटी रुपये जवळपास खर्च करतो. मग या 36,000 कोटीतून वित्त खातं म्हणून मला तर मूल्यमापन करावं लागेल ना, की 36,000 कोटी शिक्षण क्षेत्रावर आपण खर्च केल्यानंतर आधी महाराष्ट्रात 100 विद्यार्थी जर पहिल्या वर्गात प्रवेश घेत असतील तर फक्त 13 विद्यार्थी फर्स्ट इयरमध्ये पोचतात, बाकी 12वीच्या आत. असं का होतं? याचं कारण शोधावं लागेल. यांच्या हातात कागदाची पदवी असते पण कौशल्य आपण देऊ शकतो का? याचंही मूल्यमापन कधी ना कधी करावं लागेल. 36,000 कोटी शिक्षण क्षेत्रावरचा खर्च हा देशात सर्वाधिक आहे आणि येणाऱ्या काळात सर्वात चांगलं वाक्य हे यश मोजण्याचं काय? तर जगामध्ये पहिले यश मोजल्या जायचं ते पूर्वीचे मापदंड आता संपुष्टात आले. पहिल्यांदा यश मोजल्या जायचं की त्या देशामध्ये सोनं किती आहे, त्या देशामध्ये गाड्या किती आहे, त्या देशामध्ये इमारती किती आहे, जमीन जुमगे किती आहे, तेलाचे साठे किती आहे. आता ते दिवस गेले, आता दिवस आले हे जमीन जुमगे सोन्याच्या आधारावर ते देशाची संपत्ती मोजल्या जात नाही, तर आता संपत्ती ज्ञानाच्या आधारावर मोजल्या जाते. आणि जगामध्ये पहिल्यांदा जो सर्वोच्च श्रीमंत व्यक्ती होता तो तेलविहीरवाला होता, तो कोणी जमीन जुमगेवाला होता. आता ज्ञानाच्या शक्तीवर बिल गेट हा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे, कारण परिस्थिती बदलली आहे. आता जग जिंकायचं असेल तर अलेक्झांडर सिकंदर सारखी तलवारी बंदुका तोफा घेऊन जाता येणार नाही, तर बुद्धीच्या जोरावर जर जग जिंकायचं असेल, आणि हा तर महाराष्ट्र आहे, तर या ठिकाणी कौशल्य विकसित करण्यासाठी वित्त विभाग जास्त प्राधान्य देईल की हा आपला जो महाराष्ट्राचा तरुण आहे तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे, आकाशाला गवसणी घालू शकला पाहिजे आणि निसर्गाने ती ताकद दिली आहे. मला आठवतं की मी काही कालावधी करता शेवटचे दोन मुद्दे, कारण तुमच्या चेहऱ्यावरून मी घड्याळ वाचतो आहे, शेवटचे दोन मुद्दे सांगून मी माझं भाषण संपेन की मला आठवतं महाराष्ट्राच्या बद्दलच्या तर अनेक कविता केल्या गेल्या, शब्दरचना केल्या गेल्या, पण मला आठवतं की मी 180 दिवसाकरता 99 मध्ये मंत्री झालो आणि 180 दिवस फक्त मंत्री होतो. राजधानी एक्सप्रेसने मी मुंबईवरून दिल्ली जात होतो आणि जाताना एक समोर एक मोठा व्यक्ती माझ्या समोर बसला होता, परिचय झाला. आता राजकारणात जो व्यक्ती असतो ना तो थोडा समोरच्यांशी बोलतो, अन्यथा ट्रेनमध्ये ते एअर कंडिशनमध्ये एकमेकाशी बोलणं हे तसं कमी असतं. मी त्यांच्याशी बोललो, परिचय झाला, मी त्यांना सांगितलं की मी महाराष्ट्राचा मंत्री आहे, पर्यटन मंत्री आहे. त्यांनी सांगितलं मी कानपूर पेपर अँड पल्प मिलचं मंत्री, पेपर अँड पल्प मिलचा उद्योगपती आहे, माझा उद्योग आहे कानपूरमध्ये. मी सहज विचारलं क्या बनाते हो, बघे ये कागज बनाता हूं, पर 125 देशांमध्ये मी एक्सपोर्ट करतो. तोपर्यंत मी जग कधीच पाहिलं नव्हतं, म्हणजे मी पहिल्यांदा जो काही दुसऱ्या देशात गेलो ते 2002 नंतर मी कधीच बघितलं नव्हतं. त्यांनी जेव्हा सांगितलं की 125 देशांमध्ये मी कागद एक्सपोर्ट करतो, मी त्याला सहज प्रश्न केला, म्हणजे आप कितने देश में जाके आहे, ते म्हणाले मी 124 देशात गेलो. मग माझा सहज पुढचा प्रश्न, या 124 देशांपैकी सर्वात सुंदर देश कोणता? त्यांनी 10 सेकंद डोळे मिटले आणि अतिशय पवित्र भावना चेहऱ्यावर आणत तो म्हणाला की कदाचित माझा 1000 जन्माचं पुण्य असेल, माझा जन्म हिंदुस्थानात झाला, यापेक्षा सुंदर देश कोणताच असू शकत नाही. मी त्याला सांगितलं की तुम्ही 1000 जन्माचं पुण्य आहे, त्याच्यात अजून माझं 5 जन्माचं पुण्य आहे, कारण माझा जन्म तर भारतात झालाच पण या महाराष्ट्रात झाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या कृतीतून संदेश देणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज, की 300 किल्ले जिंकले पण एकही किल्लेदार त्यांच्या नात्यातला गोत्यातला नव्हता. किल्ल्यावर गेले 6 वाजता दरबारांनी सांगितलं की दरवाजा उघडणार नाही. दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दरबारात आणलं आणि त्याचा सत्कार केला. असं म्हटलं नाही की मी आलो होतो, मी परिचय करून दिला, पण तू दरवाजा उघडला नाही असं सांगितलं नाही. म्हणून सूत्र वित्त विभागाचं साधा आम्ही ठेवलं आहे की जो चांगलं काम करेल त्याला शाबासकी द्यायची, जो वाईट काम करेल त्याला दंडित करायचं. हे जर आपण योग्य पद्धतीने करू शकलो तर अनेक विभागावर आपण योग्य नियंत्रण हे आणू शकतो. प्रश्न अनेक आहे पण तुमच्या चेहऱ्यावर जे वास्तव आहे त्याच्यावरून आता लवकर थांबलं पाहिजे. रोजगाराच्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, पण प्रायोरिटी काय असेल वित्त विभागाची ते आम्ही साधारणतः ठरवली आहे आणि ती प्रायोरिटी कृषी, सिंचन, पायाभूत सुविधा, पर्यटन व शिक्षण या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, कारण या क्षेत्रामध्ये ही ताकद आहे.
कृषी क्षेत्राचा हे निश्चित आहे की कृषी क्षेत्राचा उपयोग हा टोटल जीडीपीसाठी कमी आहे, विकास दर वाढवण्यासाठी कमी आहे, हे खरं आहे. पण जेव्हा रोजगाराच्या संधीचा मी विचार करतो तेव्हा निश्चितपणे कृषी क्षेत्राला आपल्याला जास्त महत्व देणं आवश्यक आहे. कारण या राज्यामध्ये 4,81,743 काम करणारे लोक आहे, यापैकी 2,63,25 हे कृषीवर आधारित आहे. यांचा रोजगार जर कृषीवर असेल तर मग या दृष्टिकोनातून मग ते कृषी सेक्टर असेल, सेवा असेल, उद्योग असेल, याची योग्य सांगड घालावी लागेल. आणि ती जर चांगल्या पद्धतीने आम्ही करू शकलो तर पुढे जाऊ शकेल. आमचं लक्ष एकच आहे, ज्या समूहासाठी, ज्या वर्गासाठी शहीद आजम भगतसिंग हसत हसत फासावर गेला त्या समूहाच्या चेहऱ्यावर हास्य आणणं हेच आमचं लक्ष आहे. सत्ता येईल आणि जाईल, मंत्रीपद येईल आणि जाईल. आज आमच्या गाडीवर लाल दिवा आहे, तो आम्ही मंत्री नसताना कागही होता, फक्त तो ब्रेक लावल्यावर लागायचा. आता कोणत्याही कामात ब्रेक लागू नये म्हणून गाडीच्या वरती दिवा आहे, ही भावना ठेवून अर्थ खाता आम्ही सांभाळणार आहोत. आणि आपण इथं आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल मनापासून आपले आभार. धन्यवाद मुनगंटीवार सर. आपण पुन्हा एकदा स्थानापन्न व्हावं. आता आपल्याला आपले सगळे प्रेक्षक प्रश्न विचारणार आहेत. मी अश्विनकडे टॉस देतो. अश्विन. धन्यवाद प्रसन्न. सगळ्यांना एक विनंती, फक्त आपली थोडक्यात ओळख करून द्या आणि अगदी कमीत कमी शब्दामध्ये तुम्ही प्रश्न विचारा, म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न आपण घेऊ शकू. आपण सुरुवात करूया. नमस्कार, मी नीरज हातेकर. आपण आता महाराष्ट्रातल्या साधारण 50% रोजगार कृषी क्षेत्रात येतो असं म्हणाल, भारतभर हीच परिस्थिती आहे. पण हा रोजगार कृषी क्षेत्रावर, हा जो सगळा अवलंबून राहण्याचा प्रकार आहे, हा कृषी क्षेत्रावरचा भार जर कमी करायचा असेल आपल्याला तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधला रोजगार आपल्याला वाढवायला लागणार आहे. आणि महाराष्ट्रातल्या काही मागास जिल्ह्यांमध्ये विशेषतः या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा रोजगार निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्या दृष्टीने आपले काही धोरणात्मक पावलं उचलली आहेत? मी तुमच्या मताशी 100% सहमत आहे. सर्व विकसित किंवा विकसनशील देशामध्ये याची चिंता केली जाते. कृषी क्षेत्रावर रोजगाराचा जो भार आहे ती सहन करण्याची क्षमता संपली. ऑस्ट्रेलियामध्ये एका शेतकऱ्यांनी हेलिकॉप्टर विकत घेतलं, ही बातमी मी वाचली तेव्हा मला एका गोष्टीचं आश्चर्य झालं की आपला शेतकरी हेलिकॉप्टरचं रंगीत कॅलेंडर सुद्धा घेऊ शकत नाही. मग यासाठी काय केलं पाहिजे? तर एक वित्तमंत्री म्हणून माझी भूमिका स्पष्ट आहे. आज या महाराष्ट्रामध्ये एकूण जमीन धारणा जी आहे ती कमी झाली. 70-71 4.83 ही सरासरी भूमिधारणा होती, म्हणजे साधारणतः तो 10 वरचा सरासरी शेतकरी होता. आज जेव्हा आम्ही विचार करतो 2014 तेव्हा ही जी धारणा आहे ही 1.28 म्हणजे ॲव्हरेज 3 जवळपास आहे. 1,51,00,000 खातेधारकापैकी 1,29,00,000 खातेधारक हे अल्पभूधारक आहे. मग हे ट्रॅक्टर विकत घेऊ शकत नाही, हे एखादं मळणी यंत्र विकत घेऊ शकत नाही, फवारणी यंत्र घेऊ शकत नाही. मग मला 5 मला या क्षेत्रामध्ये 2 करण्याची माझं विजन आहे, दृष्टी आहे. एक की या गावाला स्वयंपूर्ण करण्यासाठी 5 किंवा 10 क्लस्टर करता येईल का? 40,000 गावापैकी 4,000 क्लस्टर जर तयार करू शकलो, तिथं आपण आपल्या राज्यातर्फे ट्रॅक्टर देऊ शकलो, ही सर्व यंत्रसामुग्री देऊ शकलो, मग 2.5 एकरवाला शेतकरी बैलजोडी ठेवू शकत नाही, मग त्याच्यामध्ये आपण काही करू शकतो का? या दृष्टीने मी विचार करतो आहे. यामध्ये त्या गावातल्या तरुणांना याचं ज्ञान देणं, कौशल्य देणं, गाव स्वयंपूर्ण करणं, तर आपल्याला हा जो रोजगाराचा भार आहे तो कमी करता येईल. दुसरा, आपल्याला काही देशांसोबत टायअप करून, जसं इस्रायलसारख्या देशांनी, मधात माझी भेट झाली तिच्या काही लोकांशी, त्यांनी सांगितलं की आम्ही प्रोसेसिंग युनिट्स करू शकतो PPP मॉडेलवर, BOT मॉडेलवर, की आम्ही 10 उद्योग लावू, तिच्या 2,000-5,000 जमिनीवर त्याच्याशी संबंधित उत्पादन घेऊ आणि ते उत्पादन घेऊन मग ही सर्व यंत्रसामुग्री आम्ही तुम्हाला वापस करून जाऊ. आता याच्यामध्ये जो फिजिबिलिटी काय आहे, याच्यामध्ये अजून कायदेशीर काय अडचणी आहे का, हे आपण तपासतोय. पण मी तुमच्या मताशी अतिशय, म्हणजे जागा म्हणतो की 100% सहमत आहे. योग्य आहे तुमचं मत की हा भार हा आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट नसून हा चिंतेची बाब आहे, आणि या दृष्टिकोनातून आपण लक्ष देणार. आपण पुढचा प्रश्न घेऊया. नमस्कार सर, मी देवराव मनोहर कृती कॉलेजमधून आलो. धन्यवाद सर. प्रथमतः तुम्ही की आपल्या दृष्टिकोनामध्ये महाराष्ट्रातील 3 लोकांच्या दारिद्र्यावर लक्ष केंद्रित केलं त्याविषयी. दुसरा प्रश्न, शेतीच्या संदर्भात सरांनी आता प्रश्न केलेला होता,
पण शेतीच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये शेतीचं जे प्रमाण आहे आणि शेतीची सुपीकता आहे यामध्ये भिन्नता आढळून येतो. अल्पभूधारकाच्या दृष्टिकोनातून जे काही योजना राबविण्यात येतात त्या योजना पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या दृष्टिकोनातून विदर्भीय शेतकऱ्यांवर अन्यायकारी ठरणाऱ्या असू शकतात असं माझं मत आहे. सर, त्या दृष्टिकोनातून कारण काय, त्यांच्या 2 एकरात उत्पन्न पश्चिम महाराष्ट्रातील लोकांच्या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या विदर्भामधील शेतकऱ्यांच्या 20 एकरामधून सुद्धा निर्माण होऊ शकत नाही. या दृष्टिकोनातून आपण ही समानता निर्माण करण्यासाठी त्यांचा विकास करण्यासाठी कुठल्या धोरणाचा उपयोग करू शकाल, अवलंब करू शकाल? यासाठी केळकर समितीचा आवाज आहे की ज्या क्षेत्रामध्ये जे पिकतं तिथंच त्याचं क्लस्टर तयार झालं पाहिजे. कापूस जर विदर्भात तयार होतो आणि वस्त्रोद्योग व्यवसाय हा पश्चिम महाराष्ट्रात असेल तर हा अधिकाराचा दुरुपयोग आहे. जिथं जे पिकतं, उद्या किसमिस करायचं असेल आणि मी चंद्रपूरमध्ये किसमिस करायचा उद्योग काढला तर ती योग्य आहे का? आपल्याला एकूणच या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने विचार करावा लागेल. काही सिंचन प्रकल्प मी नाव घेत नाही कारण शेवटी आता मी राज्याचा वित्तमंत्री म्हणून मला राज्याचा समतोल विकास करण्याच्या दृष्टिकोनातून दृष्टी ठेवायची आहे. परंतु मी उदाहरणच सांगतो की आता समतोल विकासाच्या नावाखाली आत्तापर्यंत समतोल विकास झाला नाही. काही क्षेत्रावर जास्त पैसे खर्च झाले. उदाहरण सांगायचं असेल तर 10,038 कोटी रुपये आपण शेतकऱ्यांना विजेसाठी सबसिडी देतो वर्षाची, 10,038 कोटी. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, एकट्या बारामती झोनला आपण जेवढे पैसे देतो 575 कोटी, तेवढे पूर्ण विदर्भाला नाही. आणि म्हणून हा असमतोल दूर करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा लागेल. आम्ही काही प्रकल्प असे तयार केले आहे की त्याला इतकी वीज लागते की त्यापेक्षा एका एकरला पाणी देण्यासाठी जो खर्च लागतो तो जर त्या शेतकऱ्याला नगदी दिला तर तो जास्त त्या उत्पन्नापेक्षा जास्त त्याची कमाई होऊ शकते. पण आपण मात्र सिंचन योजना आग्रही केलं की हा नाही इथं केली पाहिजे आणि विजेचा खर्च त्या एका एकराला सिंचन देण्यासाठी जो लागतो तो उत्पन्नापेक्षा जास्त लागतो. आणि वित्त खात्याला यावरच करडी नजर ठेवायची आहे की प्रत्येक पैशाचा योग्य उपयोग होतो की नाही. हा पैसा हा जनतेचा आहे आणि आम्ही सर्वजण याचे विश्वस्त आहोत. या प्रत्येक पैशाचा जर आम्ही योग्य उपयोग करू शकलो, जसं मी पहिल्यांदा सांगितलं की 1,000 रुपये द्यायचे असेल तर किती रोजगार निर्माण होतो, महसूल मध्ये किती वाढ होते, संपत्ती किती तयार होते आणि समूहाला त्याचा फायदा किती तयार होतो, हे खरं आहे. हे काही एका दिवसाचं काम नाही, हे एका महिन्याचं काम नाही. पण भविष्यामध्ये लक्ष आमचं स्पष्ट आहे की मागच्या सरकारच्या विकासाची गाडी 20 किलोमीटरच्या वेगाने धावत असेल तर आमची गाडी 100 किलोमीटरच्या वेगाने धावेल हे सूत्र घेऊन आम्ही काम करतो. आणखी एक प्रश्न. सर नमस्कार, मी घनश्याम येवला, चार्टर्ड अकाउंटंट नाशिक म्हणून आलो आहे. सर, GST इम्प्लिमेंट होणार आहे आता 2016 पासून, तर त्याबाबत महाराष्ट्राचं तुमचं म्हणजे अर्थमंत्री म्हणून विजन काय आणि अशी अपेक्षा आहे की एकदा तो लागू झाल्यावर प्रोफेशनल टॅक्स LBT वगैरे हे जे छोटे छोटे कर आहेत तर हे एक रजिस्ट्रेशन आल्यावर सगळे ॲबॉलिश व्हावे अशी आमची विनंती आहे. नाही, तुमची विनंती तर मान्यच झाली आहे. GST त्याच्यासाठीच आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, 1 अम्ब्रेला बाकी कर, प्रोफेशनल टॅक्स असेल, एंट्री टॅक्स असेल, उपकर असेल, हे सर्व कर रद्दच होणार आहे. त्यामुळे एक विनंती तर मान्य झाली. आता GST फायदा आपल्याला माहीत आहे की युरोपियन देशामध्ये वगैरे त्याचा योग्य पद्धतीने फायदा करून राज्यामध्ये जी तीव्र स्पर्धा असते त्या तीव्र स्पर्धेतून राज्याचं नुकसान होण्याच्या ऐवजी एक कर प्रणालीचा फायदा होतो. GST ड्राफ्ट नोटिफिकेशन या अधिवेशनात आलं, साधारणतः 1 एप्रिल 2016 पासून अपेक्षित आहे की देशामध्ये GST सुरू होईल. आणि देशामध्ये GST सुरू झाली तर तुम्ही ज्या अपेक्षा व्यक्त केल्या की व्यवसाय कर आणि इतर कर हे निश्चितपणे त्याच्यामधून रद्द होणार आहे. साधारणतः LBT सुद्धा 2016 जाणार आहे. पण पुन्हा तुम्ही पुढचा प्रश्न विचारू नये म्हणून मी अगोदरच सांगून देतो की पुन्हा 2016 जाणार का? मग भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं घुमजाव अशा काही क्लिप्स आमचे राजीवजी दाखवतात. आणि म्हणून घुमजाव नाही, LBT रद्द होणार आहे, ते GST यायच्या अगोदरच रद्द होणार आहे. त्याचा फक्त योग्य क्षण हा लवकरच आम्ही जाहीर करू. पण LBT रद्द होणार आहेच, त्याचा GST संबंध नाही. निश्चित, आणि त्याच्याकडे मला वाटतं त्या तारखेकडे सगळ्यांचं लक्ष आहे, माझी खात्री आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. सुधीर भाऊ, आपल्या भाषणामध्ये आपण शेतीचं महत्व विशद केलं तर या शेतकऱ्याचा विकास व्हावा सर्वांगीण, याच्यासाठी शेतीचं वेगळं बजेट असावं असं आपल्याला वाटतं का? त्यांनी खरंच शेती विकासाला चालना मिळेल? मी माझ्या विभागाला जगात कोणत्या देशामध्ये असा अर्थसंकल्प सादर केला जातो याचा अभ्यास करायला सांगितलं. कर्नाटक सरकारनी स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प मांडला होता, पुन्हा त्यांनी त्यावर काय निर्णय केला
त्याचं मूल्यमापन करायला सांगितलं आहे. या सर्वांचा अभ्यास करून स्वतंत्र अर्थसंकल्प कृषी विभागाचा मांडल्याने आपण अजून वेगाने प्रगती करू शकत असू तर निश्चितपणे त्याचा विचार करू. काय इन्स्ट्रुमेंट आहे हे माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही, आयुध काय हे महत्वाचं नाही, लक्ष हे अर्जुनासारखं स्पष्ट असलं पाहिजे की सामान्य माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद, गरीबो के सन्मान में महाराष्ट्र सरकार मैदान में, हे साधं लक्ष आहे. माझं नाव अनिल गलगली. आता आपण सांगितलं की आपण दिवसाला 23 कोटी रुपये व्याज भरतो, 63 कोटी, परंतु आज महाराष्ट्रामध्ये MMRDA असून दे, पालिका असून दे, सर्व ठिकाणी ज्या विकास योजना सुरू आहेत तिथे मोठ्या प्रमाणामध्ये सल्लागारावरती माझ्या माहितीप्रमाणे दिवसाला 10 कोटी रुपये सरकार खर्च करतं, तर या बाबतीमध्ये आपण हा सल्ला आपल्याला किती महाग पडतो, तर या बाबतीमध्ये आपलं काही धोरण आहे का? आणि सेकंड असा प्रश्न आहे की उच्च न्यायालय आणि विविध न्यायालयांनी वेळोवेळी सरकारला निर्देश दिलेले आहेत की कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरती तुम्ही लोक ठेवू नका, ऑफिस ऑन स्पेशल ड्युटी ठेवू नका, तरी सुद्धा सर्व ठिकाणी याचा मोठा वापर सुरू आहे, त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात वित्त विभागावरती ताण पडतो, या बाबतीमध्ये आपलं काय धोरण असणार? नाही, माझी भूमिका मी स्पष्ट पहिलेच केली की ज्या 1256 वरती योजना आहे त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे. आता तुम्ही दुसरा प्रश्न केला की एखाद्या, मला माहीत नाही की सल्ला देण्यासाठी ॲडवाईस देण्यासाठी एखाद्याला 10 कोटी दिले जातात की नाही माहीत नाही, पण त्या चित्रपटामध्ये एक डायलॉग मात्र लहानपणी मी ऐकला होता की तो हिरो एकाची गाडी बंद होते आणि हातोडी मारतो, 1000 रुपये घेतो. मग तुला हातोडी मारणे का 1000 रुपये? तो हातोडी मारणे का 1 रुपया? कहा मारणे का ये बताने के 999 रुपये? त्यामुळे सल्ला 10 कोटीचा देऊन 100 कोटी रुपयाचा फायदा होत असेल तर मग 10 कोटी सगळ्यासाठी दिले असेल तर त्याला मी गैरसमजणार नाही. माझा महाराष्ट्र माझा विजन या ABP माझाच्या विशेष कार्यक्रमामध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार त्यांचं विजन मांडतायत, मान्यवरांच्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. थेट जाऊया त्या कार्यक्रमात. फक्त 15 रुपये मार्चमध्ये खर्च करता येईल. आतापर्यंतची पद्धत उलटी होती, 100 रुपये मी तुम्हाला देतो मार्चच्या बजेटमध्ये, तुम्ही 11 महिने खर्चच करत नाही, 11 महिने 20 रुपये खर्च करता, आणि मार्चच्या शेवटी 31 मार्चला रात्री 2 वाजेपर्यंत मंत्रालय उघडाय आणि रात्री 2 वाजे इतकं काम एकाच दिवशी. माझं एवढंच म्हणणं आहे, एवढं काम 31 मार्चला 6 वाजता घरी जा, परिवारासोबत झोप घ्या, बाकी 364 दिवस मात्र रात्री 2 पर्यंत काम करा, एवढी माझी अपेक्षा आहे, ही माफापाक अपेक्षा आहे. पण याच्यातूनही शत्रू निर्माण होतात आणि काय काय होतं हे कधीतरी माझ्या आत्मचरित्रात मी घेईन, त्याचा अनुभव मी नुकताच घेतलाय. नमस्कार, मी अनिल गजके, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीशी संबंधित आहे. इंडस्ट्री महाराष्ट्रातनं बाहेर जाते असं मगाशी मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा हे झालं, आम्ही प्रश्न पण विचारले. महाराष्ट्रातल्या इंडस्ट्रीला 1970च्या दशकामध्ये जी फोफावली त्याच्यामध्ये MSFC, CECOM, MSSIDC, महिला आर्थिक विकास महामंडळ ह्यांचा खूप मोठा सहभाग आणि हातभार होता. आणि गेल्या 10 वर्षात ह्या राज्यामध्ये ही सगळी मंडळं जवळजवळ निष्क्रिय झालीत. त्याचबरोबर विभागीय मंडळं जी होती, कोकण विकास किंवा पश्चिम महाराष्ट्र, ह्यांचंसुद्धा कामकाज बरंच खालावलेलं आहे. तर ह्या दृष्टीने अर्थ खात्याचं काय विजन आहे? नमस्कार, मी मीनल मोहाडीकर, महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाची व्हाईस प्रेसिडेंट. माझा हाच प्रश्न आहे, MSFC ला महिलांसाठी, महिला उद्योजकांसाठी 10 लाखावर, त्यावेळेला आय एम टॉकिंग अबाउट 20 इयर्स बॅक, त्यावेळेला 10 लाख कर्ज दिलं जायचं आणि तेव्हा महिला उद्योजकांना 2.5 लाख रुपये जेव्हा घेत त्याच्यातले 1% व्याजाने मिळायचे आणि त्यामुळे खरंच महिलांना फायदा होत होता. तर ती स्कीम म्हणजे MSFC सुरू झाली तर महिलांसाठी वेगळी काही रेट ठेवणार का, रेट ऑफ इंटरेस्ट? ना, असं आहे की CECOM असेल, MSFC असेल, हे तसे उद्योग विभागाच्या नियंत्रणात असतात, डायरेक्ट अर्थखात्याच्या नियंत्रणात नाही. पण अर्थखातं म्हणून सर्वच विभागाशी संबंध आहे, कारण अर्थ नसेल तर बिना इंजिनची गाडी, आत्म्याविना शरीर आहे. आता यामध्ये आपण म्हणता ते खरं आहे, पण मी जसं सांगितलं की प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन केलं पाहिजे. मी जेव्हा रोजगाराच्या संधीचं मूल्यमापन करतो तेव्हा मी नियोजन विभाग म्हणून माझ्याकडे बँक्स जरी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असेल तरी याच्यावरचं नियंत्रण अप्रत्यक्ष नियोजन विभागाकडे आहे. मी माहिती घेतली की केंद्र सरकार दरवर्षी दर राज्यात किती लोकांना बँकेने लाभार्थ्यांची संख्या निश्चित करून देते, एवढ्यांना कर्ज पुरवठा केला पाहिजे. मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा असं लक्षात आलं की सर्व लोक खाणेपुरती करतात. त्यांना जर 4 टार्गेट एका बँकेला असेल तर त्यांच्याकडे 100 अर्ज आहेत. सर्वात
तर राज्याचे अर्थमंत्री म्हणून पुढच्या 5 वर्षांमध्ये काय विजन आहे, काय अजेंडा आहे अर्थमंत्र्यांचा, हे सुधीर मुनगंटीवार एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात सांगतात. काही गोष्टी कराव्या लागतील. एमएसएफसी आहे, सिकॉम आहे, किंवा जसं ताई आपण सांगितलं की महिला आर्थिक विकास महामंडळ आहे. आता या सर्व महामंडळांचा आढावा घेऊन, हे राज्याचे पैसे हे सार्वजनिक आहे, हे जनतेच्या घामातून आहे खरं आहे, हे पैसे परत करण्याची लोकांची मानसिकता निर्माण करणंच आवश्यक आहे. अनेकदा आपल्याकडे असं होतं की हे अनुदान स्वरूपामध्ये कर्ज वाटप, म्हणजे ते कर्ज आहे अनुदान स्वरूपात, कागदोपत्री इतकं कर्ज आहे लोकांच्या अंगावर, कारण आपण देतानाच या मानसिकतेतून देतो की आता हे परत येणार नाही. त्यापेक्षा कौशल्यावर आधारित शिक्षण देऊन मानसिकता बदलून हे कर्ज दिलं तर त्यालाही वाटेल की हे कर्ज जे घेतो आहे माझ्या जीवनामध्ये माझ्या परिवाराच्या उपजीविका करण्यासाठी सरकारच्या तिजोरीतून पैसे आले, मी परतफेड केली पाहिजे, आणि यातून रोजगार छोटे मोठे मध्यम कुटीरोद्योग ग्रामोद्योग ते कसे तयार करता येईल याचाही एक आम्ही आराखडा करतो आहे. काही धोरणं आम्ही आणणार आहोत त्याच्यामध्ये. मी स्वतःच 2007, 2008, 2009 विधानसभेत काही ठराव मांडले होते रोजगाराच्या संदर्भात, त्याच्यावर एक समिती तयार झाली. त्या समितीने एक सुंदर रिपोर्ट तयार केला आम्ही लोकांनी. आता सुदैवाने त्या रिपोर्टवर अंमलबजावणी करायची माझ्यावरच वेळ येईल हे मला माहीत नव्हतं, आता ती वेळ आली आहे. आणि मला तर मंत्री म्हणून अनेक काही गोष्टी मी बघतो आहे की विधानसभेत सरकारने जे आश्वासन दिलं ती आता पूर्ण करायची, माझ्या प्रश्नावरचं आश्वासन मगाच राजीवजी पूर्ण करावं लागत आहे, असे अनेक विषय आहेत की जे आश्वासन मी पूर्ण करतो आहे. आपल्याला या आर्थिक दृष्टिकोनातून या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला मजबूत करावं लागणार, कारण एकेकाळी आपल्या राज्याचा उद्योग वाढवण्यामध्ये यांचा फार मोठा वाटा आहे, फार मोठा वाटा आहे, पण आता दुर्लक्ष झालं आहे. याचाही आढावा घेऊन उद्योग वाढवणं गरजेचंच आहे आणि ती क्षमता महाराष्ट्रात आहे हे मात्र मान्य आहे. निश्चित. आणखी 1 ते 2 प्रश्न शेवटचे आपण घेणार आहोत. माझं नाव भाऊ तोरसेकर. आपण आता एक बोलताना संदर्भात बोललात की कर्ज देतानाच ते अनुदान आहे त्यामुळे बुडवायचं म्हणूनच घेतलं जातं, त्याच संदर्भाने मला तुमचं एक व्हिजन पाहिजे. 99 साली तुम्ही शेवटचे मंत्री होतात, त्याच्यानंतर 15 वर्षांनी आत्ता मंत्री झालाय. तुमचं सरकार गेल्यानंतर 38,000 कोटीचा बोजा या सरकारवर आहे अशी तेव्हा खूप बोंब झाली होती सगळीकडून, आणि ते कर्ज कमी करण्याची व्हिजन त्यावेळेला मांडली गेली, त्याची प्रोव्हिजन झाली नाही, आणि आज तुम्हीच सांगताय की 3,25,000 कोटीचं कर्ज आहे. तर हे कर्ज वाढणार आहे की कमी होणार आहे याविषयीची तुमची व्हिजन तुम्ही सांगितलीत तर बरं होईल. मी माझी व्हिजन माझ्या भाषणात स्पष्ट केली की मी कर्ज काढणं या संदर्भामध्ये माझा विरोध नाही. मी माझ्या भाषणातच सांगितलं, जर तुम्ही बारकाईने त्या मुद्द्यावर कॉन्सन्ट्रेट केलं असेल तर कर्ज कशासाठी काढायचं, 5-स्टार हॉटेल बांधायचं असेल तर कर्ज काढलं पाहिजे, पण 5-स्टार हॉटेलमध्ये जाऊन रोज जेवण्यासाठी कर्ज काढलं तर ते मात्र आपल्याला पेगवणार नाही. जेव्हा मी मंत्री 99 मध्ये होतो तेव्हा तुम्हालाही आठवतं की 1995 मध्ये 16,000 कोटीचं कर्ज होतं, ते 16,000 कोटीचं कर्ज भाजप शिवसेना सरकारमध्ये 38,000 कोटीचं झालं. पण या 38,000 कोटीचं कर्ज घेताना तुमच्याही लक्षात येईल की राज्यामध्ये तेव्हा आपण विकासाची गती वाढवली होती, सिंचन प्रकल्प घेतले, कृष्णा खोऱ्याला 2000 मध्ये पाणी अडवायचं म्हणून आपण तिथं प्रकल्प हाती घेतले, एकट्या मुंबईमध्ये 55 फ्लायओव्हर केले, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे केले, 5 वस्तू स्थिर ठेवण्याचं काम आपल्या सरकारने तेव्हा केलं की या 5 वस्तू आणि मंत्रालयाच्या समोर आपण बोर्ड सुद्धा गावगा. असं आहे की कर्ज घेणं गैर आहे हे मी म्हणतच नाही माझ्या ह्याच्यात, म्हणून शब्दाचा अर्थ योग्य पद्धतीने घेतला पाहिजे. कर्ज घेणं गैर नाही हे तर प्रत्येक विकसनशील आणि विकसित देशासाठी आवश्यक बाब आहे. आपल्या देशातला सर्वात श्रीमंत जो कोणी व्यक्ती असेल त्याच्या अंगावर कर्ज आहे, पण त्या कर्जाचा उपयोग योग्य पद्धतीने होतो की नाही हे बघायचं आहे. आपल्याला कर्ज किती घेता येतं, ते एकूण GDP 25% कर्ज घेता येतं, तर कर्ज आपण घेऊ शकतो. पण हे कर्ज घेऊन जर आपण GDP वाढवत, कर्जाची रक्कम 3 लाख कोटीची 4 लाख कोटी होणं हे महत्वाचं नाही आहे, पण 4 लाख कोटीचं कर्ज होत आहे आणि तिकडे GDP मात्र वाढत नाही आहे. आपला विकास दर 8% आहे आणि अनुत्पादक खर्च मात्र 12-14% चालला, इथं आपल्याला नियंत्रण करावं लागेल. आज अनुत्पादक खर्च 12% आणि 8% विकास दर आहे, तर याची सांगड नाही होणार. विकास दर वाढवण्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहे, आपल्यासमोर आव्हानं आहे का, आव्हान आहे. 7वा वेतन आयोग आहे, दुष्काळ आहे,
सोशल सिक्युरिटी या देशामध्ये सर्वात जास्त किंवा मी इतर राज्यांचा अभ्यास करायला लागलो ही आपण स्वीकारली आहे. कारण हे राज्य शाहू महाराजांचं, हे राज्य भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, महात्मा ज्योतिबा फुगेंचं, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुगेंचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, आपण सोशल सिक्युरिटी स्वीकारली आहे. पण त्या दृष्टिकोनातून आपलं उत्पन्न वाढवणे विविध मार्गाने, त्याच्यामध्ये काही तात्पुरते मार्ग आपल्याला स्वीकारावे लागतील जे आम्ही अभ्यासत आहोत. खूप मार्ग आहे, मग ते करायचे का? काही जगामध्ये काही देश ते करतात, आपल्या देशाला ते मान्य होणार नाही. म्हणजे मी तुम्ही पुन्हा मला पुढचा प्रश्न करू नका ते मार्ग कोणते, कारण ते मार्ग आत्ता सांगणं योग्य नाही. पहिल्यांदा लोकांमध्ये जाऊन एक मघा त्यांच्यातून माहिती घ्यावी, कारण मग एखादा मार्ग आपण सुचवायचा आणि लोक तुटून पडतात, अरे हे तो गगत हो रहा है. म्हणून पहिल्यांदा सर्व राजकीय पक्षांचा अंदाज घेऊन त्यांच्याशी चर्चा करून काही मार्ग स्वीकारावे लागणार आहे राज्याच्या हितासाठी. सर्वांची अनुमती घेऊन सबका साथ सबका विकास हे सूत्र घेऊन पुढे जायचं. या सत्रातला शेवटचा प्रश्न आता आपण घेतोय. सन्मान्य मंत्री महोदय, मी अजित सावंत. विदर्भातील जनतेच्या मनामध्ये जसं मागासलेल्यापणाचं शल्य आहे, जवळपास तसंच शल्य कोकणातल्या जनतेच्या मनामध्ये सुद्धा आहे, आपण मान्य कराल. आपण राज्यातल्या अनेक द्राक्ष, कापूस, संत्रा ज्यांना अस्मानी संकटांचा सामना करावा लागतो त्यांना अनुदान देतो, मदत करतो, कर्जमाफी करतो, सगळं करतो. आपण आता म्हटलं की 720 किलोमीटरचा किनारा आपल्या राज्याला आहे. मासेमारीवरती कोकणातला कोकणातली जनता मोठ्या प्रमाणामध्ये उपजीविकेसाठी म्हणजे त्याच्यावर अवलंबून आहे. त्यांनाही अस्मानी संकटाचा सामना करावा लागतो, आंबा उत्पादकांना लागतो. त्यांच्यासाठी आपण काही धोरण ठरवणार आहात की अगदी पर्यटन व्यवसायातल्या लोकांना सुद्धा जे या अस्मानी संकटांचा सामना करावा लागतो? आणि म्हणून मला असं वाटतं की कोकणाच्या दृष्टिकोनाने आपण एक सहानुभूतीचा दृष्टिकोन आपण कोकणाच्या बाबतीमध्ये स्वीकारला पाहिजे, जसं आपण विदर्भाच्या बाबतीमध्ये स्वीकारताय. आपला प्रश्न हा खरंच अनमोल आहे. कोकण प्रदेशामध्ये प्रचंड शक्ती आहे. जसं एखादा हिरा त्याचा पैलू जर पाडले नाही तर त्या हिऱ्याची किंमत नसते. कोकणामध्ये जी निसर्ग संपदा आहे याचा जर आपण चांगला उपयोग करू शकलो तर मला वाटतं की आपल्या देशाच्या लोकांना अमेरिकेत स्वित्झर्लंडमध्ये जायची जी इच्छा आहे ना ती थोडीशी कमी होऊ शकते, इतकी शक्ती आहे. आणि म्हणून तुम्ही जे प्रमुख 3-4 विषय मला सांगितले, मग ते आंबा उत्पादकांचा असो, त्या ठिकाणी असणाऱ्या पर्यटनाच्या संदर्भातला असो, मी सुद्धा आल्यानंतर माहिती घेतली. आता त्या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये 3 हत्ती आहे, 2 नर आहे, 1 मादी आहे. आल्या कर्नाटकमधून पांढरा हत्ती हे लहानपणी आईच्या किंवा काकूंच्या गोष्टीतून यायचं, पांढरा हत्ती, ऐरावत पांढरा आहे, ऐरावत पांढरा आहे. पण पांढरा हत्ती का असतो हे मी अनुभवलं. त्या 3 हत्तीवर आत्तापर्यंत राज्य सरकारचे 9,52,00,000 रुपये खर्च झाले त्यांनी जे नुकसान केलं त्याच्यातून. त्यांनी जे त्या हत्तीने 3 हत्तीने, मग मी माझ्या विभागाला विचारलं की आपण हे का करत नाही की 3 हत्ती 9,52,00,000 रुपयाची नुकसान भरपाई गेल्या 7-8 वर्षात आपण दिली. ते म्हणाल लोकांना तुम्ही विश्वासात घ्या. मग आपण अभयारण्य करू शकतो का महाराष्ट्रात पहिलं हत्तीचं? विश्वासात तर घ्यावं लागेल. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जसं व्याघ्र अभयारण्य असतं तसं समुद्राला सुद्धा आपल्याला अतिशय सुंदर संपदा तिथं आहे. ते वित्त विभागाचा तसा डायरेक्ट संबंध नाही, पण इतकी सुंदर संपदा आहे की लोक मॉरिशसला जातात, पैसे खर्च करतात. आणि पर्यटनाचं वैशिष्ट्य काय माहीत आहे की 10,00,000 रुपये जेव्हा पर्यटन क्षेत्रावर आपण खर्च करतो ना तर जगातलं हे एकमात्र क्षेत्र आहे जिथं 89 लोकांना रोजगार मिळतो. जेव्हा IT याला आपण विकसित करतो तेव्हा एका विशिष्ट बौद्धिक क्षमता असणाऱ्यांना फायदा होतो, पण जेव्हा पर्यटन विकसित करतो तेव्हा एक टॅक्सीवाला इस्त्री करणाऱ्यापासून नाव्यापासून असे विविध पद्धतीचे 16 प्रकारचे रोजगार निर्माण होतात. आणि म्हणून कोकण हे रोजगार देण्याची शक्ती असणारं क्षेत्र आहे. आता मी फक्त विदर्भाकडे बघेल हे जे तुमचा आशय आहे, विदर्भाकडे नाही, या महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षेत्राकडे बघेल. आणि अजितजी तुम्ही तर आमचे मित्र आहात, कोकणाकडे मी विशेष लक्ष देईल. तुम्ही निश्चितपणे ज्या सूचना कराल त्या सूचनांचं स्वागत आहे. शेवटी सर्वांच्या सूचना एकत्र करूनच हा समस्यांचा गोवर्धन उचगावा लागणार आहे. मला माहीत आहे की मी एक मंत्री म्हणून मी शून्य आहे, पण तुमच्या सूचनांचा तुमच्या अभ्यासाचा एक जाग येईल ना तर सर्व देशामध्ये बाकी राज्य 9 नंबरी असेल तर आपण 10 नंबरी राहू हा विश्वास मला आहे. मुनगंटीवार सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही सगळ्या तुम्ही स्वतः विवेचन चांगलं केलं उदाहरणासकट आणि सगळ्या मान्यवरांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. राजू खांडेकर एबीपी माझाचे संपादक एक छोटीशी भूमिका मांडणार आहेत या कार्यक्रमाची एक प्रकारे सांगता करण्यापूर्वी. मी एबीपी माझाचे संपादक राजू खांडेकरांना आमंत्रित करतो स्टेजवरती.
कार्यक्रमाची सुरुवातीला मी थोडक्यात भूमिका मांडली होती. मला असं वाटलं की समारोप ही तसाच करावा. खरं तर आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच अतिशय एक समृद्ध करून जाणारा आणि आनंद देणारा असा होता. म्हणजे मला असा प्रश्न होता की कदाचित प्रेझेंटेशन व्हिजन मांडणं या गोष्टी बोजड वाटू शकतात, पण आपले पाचही जे वक्ते होते त्यांनी ते इतकं आनंददायी केलं, त्यामुळे मला एका क्षणी तर असं वाटलं की क्रिकेटची एक इंटरेस्टिंग मॅच बघावी अशा पद्धतीचं ह्या सगळ्या मंडळींची आजची मांडणी होती. म्हणजे सुरुवातीला देवेंद्र फडणवीस सचिनसारखे खेळले, नंतर पंकजा मुंडे सौरव गांगुलीसारख्या खेळल्या, रामदास कदम होते त्यांनी सहवागसारखी धुवानदार बॅटिंग केली, विनोद तावडेंनी आपल्याला द्रविडसारखं शास्त्रशुद्ध अभ्यासूपणाचं दर्शन घडवलं, आणि आत्ता धोनी आपल्यासमोर आहेत. पण या उपक्रमाची जी कल्पना होती माझ्या मते ती खूप अंशानं सफल झाली. याच्यातून प्रत्येकच मंत्र्यानं ज्याच्याकडे पुढच्या 5 वर्षामध्ये खूप मोठी जबाबदारी आहे, त्यांनी त्यांच्या पुढच्या 5 वर्षाचं व्हिजन मांडलं, आणि त्याच्यातनं खूप आशादायी वाटतील अशा गोष्टी आल्या. जसं की पुढच्या वर्षभरामध्ये 5,000 गावं आम्ही दुष्काळमुक्त करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, 5,00,000 सोलर पंप पुढच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देण्याची त्यांनी जी भूमिका घेतली, माझी अशी खात्री आहे की त्यानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भाग्यरेखा उजळून जाईल, इतकी ताकद त्याच्यामध्ये आहे. इंडस्ट्रीयल परवाने जे आहेत औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारे ते 76 वरून 25 वर आम्ही आणू असं त्यांनी सांगितलं, ई फायलिंगचा त्यांनी उल्लेख केला. पंकजा मुंडेंनी 28,000 अंगणवाड्यांमध्ये CCTV बसवण्याचं आणि अंगणवाड्यांमध्ये मुलांना जे जो आहार दिला जातो जो पोषक आहार म्हणून त्याच्यामधलं पोषक तत्व वाढवण्यासाठी काय त्या करणार आहेत ते सांगितलं. जलयुक्त शिवाराची त्यांनी कल्पना मांडली. आणि सगळ्यात त्यांच्या सगळ्या बोलण्याचा आणि त्यांच्या व्हिजनचा जो एक मुख्य धागा होता तो योजना ज्या आहेत त्या सोपस्कार म्हणून पूर्ण करण्याऐवजी संस्कार म्हणून त्या पूर्ण केल्या पाहिजेत. रामदास कदम यांनी खूपच आपल्याला आश्वासक वाटेल अशा पद्धतीची बॅटिंग केली आणि 6 महिन्यामध्ये अनधिकृत जंगलतोड ते थांबवतील आणि लोटे MIDC मधलं जे प्रदूषण आहे हवेचं आणि पाण्याचं ते पुढच्या महिन्याभरामध्ये संपवतील असं सांगितलं. बाकी नद्यांच्या प्रदूषणाबद्दल, चंद्रपूर आणि विदर्भातल्या प्रदूषणाबद्दलही ते खूप सविस्तर बोलले. विनोद तावडेंनी आपल्याला फार महत्त्वाचा एक मुद्दा सांगितला, तो स्किल डेव्हलपमेंटच्या बद्दलचा. आणि ती जी एक कल्पना आहे की फिटर टर्नर यांच्यासाठी बॅचलर ऑफ स्किल्ससारखं काहीतरी एक जर आपण निर्माण करू शकलो, मला अशी खात्री आहे की अशा प्रकारचा जर काही अभिनव प्रयोग केला तर नक्कीच स्किल शिक्षण जे आहे त्याच्याबद्दलचा एक जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो नक्कीच बदलायला मदत होईल. आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट जी त्यांनी सांगितली ती बोली भाषांचं डिजिटायझेशन माझ्या मते अतिशय आवश्यक अशी ती गोष्ट आहे. आणि आत्ता अर्थमंत्री मुनगंटीवारांनी खूपच आपल्या शैलीदार भाषेमध्ये आणि छोट्या सूत्रांच्या आधारे महाराष्ट्राचं पुढचं व्हिजन आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलं. 1256 योजनांचं त्याच्याबद्दलचा पुनर्विचार असेल, काटकसरीचं धोरण असेल, पैशाचं नियोजन असेल आणि कृषी सिंचन शिक्षण आणि पर्यटन या विषयांवर विशेष लक्ष देण्याचं असेल. माझ्या मते ह्या सगळ्या त्यांच्या व्हिजनमधून नक्कीच येणारे दिवस चांगले असतील अशी आपण आशा बाळगण्याची एक शक्यता त्याच्यातून निर्माण झाली. मी सगळ्या मान्यवरांचे ह्या तर आभार मानतोच, पण आपण सगळेजण आलात आज दिवसभर आणि अतिशय उत्तम प्रकारे या व्हिजनमध्ये सहभाग घेतलात त्याच्याबद्दल मी आपले आभार मानतो. दरखेपेला होतं असं की माध्यमं ही फक्त टीका करण्यासाठी असतात, माध्यमं ही विरोधी पक्षांची भूमिका पार पाडतात, माध्यमांना चांगलं काही दिसत नाही अशी टीका सर्रास होती. ABP माझा हा एक प्रयोग करून बघितला, कदाचित माझ्या मते देशातला हा पहिलाच अशा प्रकारचा प्रयोग किंवा प्रयत्न असेल ज्याच्यामध्ये मंत्र्यांना सरकारला जे म्हणायचे जे मांडायचे ते लोकांसमोर मांडण्याचं एक व्यासपीठ या निमित्तानं उपलब्ध करून दिलं. या निमित्तानं एक अकाउंटेबिलिटीही आपण निर्माण त्यांच्या
कडनं करू पाहतोय. पुढच्या वर्षी मुनगंटीवारची तुम्हाला परत आम्ही बोलवणार आहोत आणि तुम्ही वर्षभरामध्ये हे जे आत्ता आश्वासनं दिली त्यातलं तुम्ही ते कुठंपर्यंत तुम्ही गेलेले आहात ते पाहणार आहात आणि पुढची कायमची वर्ष दरवर्षी हा आपण उपक्रम करणार आहोत त्याच्यासाठी अर्थातच तुमच्या सगळ्यांचं असंच सहकार्य अपेक्षित आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. थांबतो. नमस्कार. आणि याचसोबत महानंद दूत प्रस्तुत माझा महाराष्ट्र माझं विजन सहसादर करते विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन डोंबिवली नागरी सहकारी बँक आणि लागू बंधू यांच्याद्वारे सादर झालेला आज दिवसभरातला हा कार्यक्रम इथे संपतोय.